केनिया सारख्या छोट्या छोट्या देशातले धावपटू नेहमी जगात अव्वल असतात. मग वाचायला मिळतं की गरिबी एवढी आहे, नेहमी पोलिसांच्या गुंडांच्या भीतीने लहानपणापासून मुलांना सतत पळावं लागतं, धावण्याचा सराव होतो. आपल्यालाही हळहळ वाटते की एवढी ती गरिबी, किती ते हाल, किती ते कष्ट, ते जिंकणारच. मग अचानक नाशिक जिल्ह्यातल्या सावरपाडा नावाच्या गावातली एक अनोळखी मुलगी एका मागोमाग एक स्पर्धा जिंकू लागते. बरं 100 वगैरे नाही, थेट 10,000 मीटर. मग आपल्या एकेकाळी सोन्याचा धूर वगैरे निघणाऱ्या देशात एका गावातली ही मुलगी कशी काय बरं एवढं धावते, प्रश्न पडला ना सगळ्यांना. कोण आहे ती? तिचं नाव कविता राऊत. नाशिक जिल्ह्यातल्या सावरपाडा नावाच्या आदिवासी पाड्यात राहणारी मुलगी. आजही तिच्या गावातल्या लोकांना भाजी घ्यायची असेल तर दुसऱ्या गावात जावं लागतं. तर अशा गावात राहणारी कविता राऊत आज जशा तिच्या गावातल्या मुली पाणी भरण्यासाठी गावापासून 2 किलोमीटर दूर असलेल्या विहिरीवर पाणी भरायला जातात, त्यातलीच एक. आजही स्वयंपाकासाठी लाकडं आणायला बायका दूर जंगलात जातात, त्यातलीच एक. कष्ट करण्यासाठी जिचा जन्म झाला अशा भारतातल्या करोडो मुलींपैकी एक. गरिबी विरुद्ध लढा चालूच होता तिच्या कुटुंबाचा, पण तिच्या आई वडिलांना वाटत होतं तिने शिकावं, मोठं व्हावं, म्हणून तिला शिक्षणासाठी आश्रम शाळेत पाठवलं. लहानपणापासून कष्टाची सवय असल्याने काटक होतं शरीर. 4थीत असताना धावली एका स्पर्धेत. ट्रॅक सोडायचा नसतो हे पण माहीत नव्हतं, पण लक्षात आल्यावर शाळेची हिवाळी स्पर्धा जिंकली तिने निर्विवाद. दुसरं मेडल हे आहे कॉमनवेल्थ गेम्समध्ये इंडिव्हिज्युअल ट्रॅक इव्हेंट, कारण पहिले 1958 मिल्खा सिंगला होतं आणि वुमेन्समध्ये आत्तापर्यंत कोण आलं नव्हतं. इतिहासामध्ये माझं नाव हे झालं तर ते मला अस्मरणीय आहे. बरं स्पर्धेत भाग का घ्यायची ती? शहरातल्या मुलींसारखी सो कॉल्ड मोठी स्वप्न नव्हती तिची स्पोर्ट्समध्ये करिअर वगैरे करण्याची. तिला शहर कसं असतं हे बघायचं होतं फक्त, म्हणून ती स्पर्धेत भाग घ्यायची. तिची स्पर्धा जगाशी नव्हती, तिची स्पर्धा तिच्या छोट्याशा गावाविरुद्ध शहराशी होती. तिचं गाव ज्याला भारत म्हणतात आणि शहर ज्याला इंडिया म्हणतात. इंडिया विरुद्ध भारत अशी स्पर्धा होती ती, ज्यात भारत जिंकला असं आज आपण अभिमानाने म्हणू शकतो ते कविता राऊत सारख्या मुलींमुळेच. तिच्या गावाच्या नावाने म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ती जगभर प्रसिद्ध आहे. आपल्या देशाचं नाव उंचावणारे अनेक खेळाडू आहेत, पण आपल्या गावाच्या नावाला ओळख देणारी कविता एकमेव खेळाडू असेल. 7 नंतर घराबाहेर जायचं नाही अशी शिकलेल्या घरात ताकीद आहे आपल्याकडे. तिच्या घरच्यांनी तिला डांबून ठेवलं नाही, पळू दिलं. मुलीला मोकळा श्वास घेऊ द्या, स्वातंत्र्य द्या, त्या पराक्रम करून दाखवतात. कविताने ते सिद्ध करून दाखवलं. बूट घालायची गरज नाही म्हणून तू धावण्याच्या खेळाकडे वळलीस, पण कविता तू बूट न घालता तुझ्या विक्रमांचे असे ठसे उमटवलीस की येणाऱ्या कित्येक पिढ्या तुझे ऋण विसरू शकणार नाहीत. तुझ्या या संघर्षाला, तुझ्या पराक्रमाला झी मराठीचा सलाम.